हेलो डियर स्टूडेंट्स, आई एम डॉक्टर राजीव सप्रे. दिस इज द लेक्चर, थर्ड लेक्चर एक्चुअली, अबाउट मैथमेटिक्स स्टैंडर्ड 9 पार्ट 2 चैप्टर 3 ट्रायंगल्स. बिफोर बिगिनिंग आई विल अपील ऑल ऑफ यू to subscribe my channel if you have not yet and take advantage of all these lectures. Name of the channel is Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Okay, so coming to this lecture, in the previous lectures we have seen some basic properties of the triangles. Now we are in a position to define what is or to work on a congruence of the triangles. What is meant by two triangles? Triangles are congruent. Okay, congruent hacha marathit artha ekarup, mhanje ek triangle uchlun mi dusrya triangle var thevla tar te perfect match hotil. Asha triangles na apan thodkyat congruent triangles asa mhanar. परंतु मग दोन ट्रायंगल्स कसं आहे बघा. कालच मी तुम्हाला शिकवलंय की एक समजा मी ट्रायंगल एबीसी घेतला, ओके, आणि दुसरा घेतला ट्रायंगल पीक्यूआर. म्हणजे काय, आता बघा कुठलाही ट्रायंगल मी घेतला ना की त्याच्यामध्ये कसं असतं, तीन व्हर्टायसेस असतात ॲज यू नो ऑलवेज. समजा हा मी एक ट्रायंगल घेतला, इथे एक ट्रायंगल घेतला, तर काय होणार बघा की त्यांच्या बाबतीत तुम्हाला तीन व्हर्टायसेस मिळाले. ए बी सी समजा हा ट्रायंगल आहे आणि समजा हा ट्रायंगल पी क्यू आर आहे, तर काय झालं बघा, इथे या ट्रायंगलमध्ये तीन व्हर्टायसेस आहेत आणि तसेच इथे तीन व्हर्टायसेस आहेत. मग तुम्हाला एक वन वन करस्पॉन्डन्स डिफाईन करावा लागेल. म्हणजे एच्या ऐवजी मी इथला कुठला व्हर्टेक्स येणार. फॉर एक्झाम्पल समजा आपण असं लिहिलं ए बी सी आणि हा ॲरो दोन बाजूला ॲरो असा तो चिन्ह दाखवतात पी क्यू आर. हा वन वन करस्पॉन्डन्स म्हणजेच काय, आय एम कन्सिडरिंग ए अँड पी हे करस्पॉन्डिंग व्हर्टायसिस. एला करस्पॉन्डिंग इकडचा व्हर्टेक्स कोणता, पी. बीला करस्पॉन्डिंग इथला व्हर्टेक्स कोणता, क्यू. आणि सीला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स कोणता, आर. लक्षात आलं ना. म्हणजेच आणि मग अँगल्स बघा, इथला अँगल ए तसा इथला अँगल बी पी. म्हणजे एला करस्पॉन्डिंग अँगल, अँगल ए आणि अँगल पी. म्हणजे इथे आपण असं लिहूया एला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स कोणता, तर पी. बरोबर ना, एला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स पी, बीला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स तिथला क्यू आणि सीला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स आर. ठीक आहे. मग जर हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट असतील तर काय होणार, हा ए बी सी ट्रायंगल उचलून मी पी क्यू आरवर ठेवला तर हे पी क्यू आर मला दिसणारच नाही खालचा ट्रायंगल. म्हणजेच काय होणार, ही साईड ए बी आणि ही पी क्यू एकाच, म्हणजे त्यांची लेंथ सेम असणार. ए बी आणि पी क्यू हे कॉन्ग्रुएंट असणार. बी सी आणि क्यू आर, म्हणजे असे तुम्हाला सहा इक्वेशन्स मिळतील. ए बी आणि पी क्यू यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असणार, बी सी आणि क्यू आर, ए सी आणि पी आर. म्हणजे तसंच, कारण काय, एला आपण करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स पी घेतला आहे, बीला करस्पॉन्डिंग क्यू घेतला आहे, सीला करस्पॉन्डिंग आर घेतला आहे. म्हणजे या ट्रायंगलची जर मी साईड ए बी घेतली तर त्या ट्रायंगलची साईड कोणती येणार, पी क्यू. ए बी आणि पी क्यू ह्या करस्पॉन्डिंग साईड्स असतील, कारण हे पहिले दोन व्हर्टेक्स मिळून ही साईड तयार झाली. पी क्यू हे इथले पहिले दोन व्हर्टेक्स मिळून साईड तयार झाली. तसंच मग बी सी आणि इथलं क्यू आर, बी सी आणि क्यू आर हे पण काय असणार आहेत, करस्पॉन्डिंग साईड्स. आणि तसंच ए सी आणि हे पी आर या करस्पॉन्डिंग साईड्स झाल्या, ए सी आणि पी आर. लक्षात घ्या. तसंच अँगल ए जर मी घेतला तर त्याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता, तिकडे पी. अँगल एला करस्पॉन्डिंग अँगल पी, अँगल बीला करस्पॉन्डिंग अँगल कोणता, तर तिथला क्यू. आणि अँगल सीला, इथला जो अँगल सी आहे ए बी सीमधला, त्याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता, तर अँगल आर. मग ही सहा तुम्हाला करस्पॉन्डन्स मिळतात. ए बीला करस्पॉन्डिंग साईड पी क्यू, बी सीला करस्पॉन्डिंग साईड. आणि हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे, इथले पहिले दोन व्हर्टायसिस, इथले पहिले दोन व्हर्टायसिस, म्हणजे ए बी आणि पी क्यू. जर हा वन वन करस्पॉन्डन्स घेतला तुम्ही,
ए बी सी आणि पी क्यू आर हा जर वन वन करस्पॉन्डन्स घेतलात तर ए बीला करस्पॉन्डिंग साईड ह्या ट्रँगलची पी क्यू येणार, बी सीला करस्पॉन्डिंग साईड क्यू आर येणार आणि ए सीला करस्पॉन्डिंग साईड पी आर येणार. तसंच अँगलच्या बाबतीत अँगल ए आणि अँगल पी हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले, अँगल बी आणि अँगल क्यू करस्पॉन्डिंग अँगल्स झाले, अँगल सी आणि अँगल आर करस्पॉन्डिंग झाले. आणि दुसरं काय बघा, आता हा इथला अँगल आपण बी म्हणणार, मग ही साईड आहे ना ए बी आणि ही साईड बी सी यांनी इन्क्लूड केलेला तो अँगल आहे. बघा या दोन साईड्स म्हणजे ही एक साईड घेतली मी ए बी, ही दुसरी साईड, तर ह्याच्यामधला अँगल म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्क्लुडेड अँगल, किंवा मराठीत म्हणतात आपण ए बी आणि बी सीने समाविष्ट केलेला अँगल, म्हणजे तो हा इथला अँगल. ए बी आणि ए सीने समाविष्ट केलेला अँगल कोणता? ए. ए सी आणि बी सीने समाविष्ट केलेला अँगल कोणता? सी. हे आपल्याला कळलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, किंवा आता इथे बघा, हा अँगल ए आणि अँगल सी, अँगल ए आणि अँगल सी यांनी समाविष्ट केलेली साईड कोणती? ए सी. कळलं ना? तेव्हा असं, किंवा इथे मी म्हटलं समजा अँगल ए आणि इथला अँगल बी यांनी समाविष्ट केलेली साईड कोणती? ए बी. तर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला आय होप की तुम्हाला कळलं वन वन करस्पॉन्डन्स म्हणजे काय. एकदा मी वन वन करस्पॉन्डन्स डिफाईन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. वन्स यू डिफाईन वन वन करस्पॉन्डन्स, मग इथल्या साईडला तिथली करस्पॉन्डिंग साईड कोणती. जसं इथे मी म्हटलं ए बीला करस्पॉन्डिंग पी क्यू, ए सीला करस्पॉन्डिंग पी आर. माझं पेन कसं फिरतं आहे बघा, ए सी पी आर, बी सी क्यू आर, ए बी पी क्यू, अँगल ए अँगल पी, अँगल बी अँगल क्यू, अँगल सी. अँगल एला करस्पॉन्डिंग अँगल आपण आर नाही म्हणणार, कारण ए बी सीमध्ये पहिला ए आहे, पी क्यू आरमध्ये पहिला पी आहे, म्हणून एला करस्पॉन्डिंग अँगल पी, बीला करस्पॉन्डिंग अँगल क्यू. हे आधी नीट समजून घ्या. मग ह्याच्यानंतर आपणाला करस्पॉन्डन्स जे दिलेले असतात त्याच्यावरून आपणाला त्याच्या कॉन्ग्रुएन्सीबाबत काही निर्णय म्हणजे काही रिझल्ट्स आपणाला बघायचे. बघा इथे मी पुस्तकामधलं रिझल्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो काय आहे तो. बिफोर दॅट आय विल इरेज दिस बिकॉज दिस इज नॉट नीडेड नाऊ. ठीक आहे, आता इथे पहिला रिझल्ट बघा, पुस्तकामध्ये तुमच्या पहिला रिझल्ट बघा, ते काय म्हणतायत. इन अ करस्पॉन्डन्स इफ टू अँगल्स ऑफ ट्रँगल ए बी सी आर इक्वल टू टू अँगल्स ऑफ ट्रँगल पी क्यू आर. काय म्हटलंय बघा, आपण एकदा वन वन करस्पॉन्डन्स डिफाईन केला. काय डिफाईन केला? ए बी सी पी क्यू आर. समजा म्हणजे आपण इथे म्हणूया पहिला जो त्यातला कॉन्ग्रुएन्सीचा रिझल्ट आहे त्याबाबत आपण जरा डिस्कशन करूया. पहिला ते काय म्हणतायत, एक ट्रँगल ए बी सी आहे, ओके, आणि दुसरा आहे ट्रँगल पी क्यू आर, आणि यांच्यामध्ये वन वन करस्पॉन्डन्स काय दिला आपण? ए बी सी पी क्यू आर. म्हणजेच आत्ता मगाशी मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे एला करस्पॉन्डिंग अँगल पी, बीला करस्पॉन्डिंग अँगल क्यू आणि सीला करस्पॉन्डिंग अँगल आर. बरोबर ना? मग ह्यांचं काय म्हणणं आहे बघा, इफ टू अँगल्स ऑफ ट्रँगल ए बी सी आर इक्वल टू टू अँगल्स ऑफ ट्रँगल पी क्यू आर. म्हणजे जर मी डायग्रॅम काढली, मी डायग्रॅम काढतो इथे, कसं आहे बघा, हा ए बी सी समजा त्रिकोण घेतला मी आणि हा पी क्यू आर त्रिकोण घेतला. हां, इथे मी रफ काढतो आहे, दे मे नॉट बी कॉन्ग्रुएंट, पण समजून घ्या त्यातला कन्सेप्ट, लक्षात घ्या. ए बी सी आणि इथे पी क्यू आर, ठीक आहे. मग समजा असं घडलं की हा जो बी अँगल आहे त्याला करस्पॉन्डिंग अँगल इथला कुठला? क्यू. म्हणजे बी आणि क्यू हे एकरूप आहेत. म्हणजे समजा इथे मी एक वर्तुळ काढलं लहान, म्हणजे त्याचं मेजर. तसंच हे सी आणि आर, सीला करस्पॉन्डिंग अँगल इथला कुठला? आर. मग ते पण आपण इथे क्रॉस करूया, इथे पण क्रॉस करूया. म्हणजे हे हा अँगल आणि हा अँगल एकरूप आहेत. दोन अँगल एकरूप कधी असतात? जर त्यांचं माप समान असेल तर. आणि सी आणि आर एकरूप आहेत आणि ह्यांनी इन्क्लूड केलेली साईड कोणती? इन्क्लुडेड. बघा, अँड द साईड्स इन्क्लुडेड बाय द रिस्पेक्टिव्ह पेअर्स ऑफ द अँगल्स. मग बी आणि सी यांनी इन्क्लूड केलेली साईड कोणती? बी सी.
आणि क्यू आणि आर यांनी इन्क्लूड केलेली साईड कोणती? क्यू आर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, हा अँगल आणि हा अँगल एकरूप आहेत, हा अँगल आणि हा अँगल एकरूप आहेत, आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साईड इथली बी सी आणि इथली क्यू आर ही पण एकरूप आहे कारण त्यांची लांबी समान आहे. मग हे दोन त्रिकोण एकरूप असणार आणि ह्या टेस्टला काय म्हणणार आपण, अँगल साईड अँगल. बघा, अँगल साईड अँगल, तसंच इथलं अँगल साईड अँगल, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल एकरूप आहेत, तस म्हणजे हा अँगल आणि हा अँगल एकरूप आहे, सी आणि आर एकरूप आहेत, म्हणजे या त्रिकोणाचा बी अँगल, या त्रिकोणाचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता, क्यू, ते एकरूप आहेत. एकरूप आहेत म्हणजेच त्यांची मेजर्स इक्वल आहेत. तसंच इथला अँगल सी आणि इथला अँगल आर, ते एकरूप आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि ह्या दोन अँगल्सनी इन्क्लूड केलेली साईड बी सी आणि क्यू आर ही पण एकरूप आहे. बघा, ही एकरूपची खूण आहे, इथे पण एकरूप, इथे पण एकरूप. मग आपण काय म्हणणार, हे जे दोन ट्रँगल्स आहेत ते अँगल साईड अँगल या टेस्टने, अँगल साईड अँगल टेस्टने एकरूप आहेत असं आपण म्हणणार. मग अँगल साईड अँगल टेस्ट म्हणजे काय झाली सांगा, दोन अँगल आणि त्यांनी समाविष्ट केलेली भुजा, साईड त्या ट्रँगलची. आता बघा, हा बी आणि सी अँगल आहे, त्याने काय ए बी समाविष्ट केलेलं नाही आहे, ए सी समाविष्ट केलेलं नाही, बी आणि सी या अँगलने समाविष्ट केलेली भुजा कोणती आहे, त्या ट्रँगलची बी सी, तसंच या ट्रँगलची क्यू आर, क्यू आणि आरने. म्हणजे बीला करस्पॉन्डिंग अँगल क्यू आहे, या ट्रँगलमधला जो बी व्हर्टेक्स आहे तसाच इथे क्यू हा व्हर्टेक्स आहे. आपण वन वन करस्पॉन्डन्स काय दिला आहे, ए बी सी पी क्यू आर, त्यामुळे इथे बी तसा इथे क्यू, म्हणून बी आणि क्यू हे अँगल्स दोन्ही त्रिकोणाचे एकरूप पाहिजेत, सी आणि आर हे अँगल्स दोन्ही त्रिकोणाचे एकरूप पाहिजेत, आणि त्या दोन अँगल्सनी समाविष्ट केलेली इथली भुजा बी सी आणि इथली क्यू आर हे एकरूप पाहिजे. तर मी काय म्हणणार की हे दोन ट्रँगल्स साईड, सॉरी, अँगल साईड अँगल या टेस्टने एकरूप आहेत. ही झाली पहिली प्रॉपर्टी, पहिलं टेस्ट त्याची, SASA टेस्ट. आय होप यू अंडरस्टूड. आता दुसरी टेस्ट काय सांगते बघा, आपणाला तसंच घ्या, ट्रँगल ए बी सी आणि ट्रँगल पी क्यू आर हे दोन आहेत, आणि वन वन करस्पॉन्डन्स आपण घेतलेला आहे ए बी सी अँड पी क्यू आर. पुन्हा पुन्हा हे मी सांगण्याची गरज नाही, ए बी सी पी क्यू आर हा वन वन करस्पॉन्डन्स, म्हणजेच वी आर टेकिंग ए फ्रॉम धिस ट्रँगल, पी फ्रॉम धिस ट्रँगल, बी फ्रॉम धिस ट्रँगल, क्यू फ्रॉम धिस ट्रँगल, सी फ्रॉम धिस, आर फ्रॉम धिस. ठीक आहे, आता आपलं काय म्हणणं आहे बघा, की हे समजा असे दोन ट्रँगल, पुन्हा मी ट्रँगल्स काढतो बेटर वे, बघा हा एक ट्रँगल आणि हा दुसरा ट्रँगल, असे दोन ट्रँगल मी काढले. ठीक आहे, वी विल नेम देम ए बी सी आणि इथे पी क्यू आर. ठीक आहे, मग आता आपणाला काय करायचं आहे, ही झाली अँगल साईड अँगल टेस्ट. आता समजा ही साईड ए बी जी आहे त्याला करस्पॉन्डिंग साईड इथली कोणती आहे, पी क्यू. ह्या दोन साईड एकरूप आहेत, म्हणजेच काय, दोन साईड एकरूप म्हणजे काय, साईड हा रेषाखंड असतो, त्यामुळे दोन साईड्स एकरूप असणं ह्या वाक्याचा अर्थ काय, त्या दोन्ही साईडची लांबी समान आहे. लक्षात आलं, मग ए बी आणि पी क्यू एकरूप आहेत, तसंच हे बी सी आणि हे क्यू आर एकरूप आहे, म्हणजे बी सीची जेवढी लेंथ आहे तेवढीच क्यू आरची लेंथ आहे. खरं, आणि मग त्यांनी समाविष्ट केलेला अँगल इथला, म्हणजे अँगल ए बी सी तसाच इथला करस्पॉन्डिंग अँगल कोणता, पी क्यू आर, मग हा पण अँगल एकरूप आहे. म्हणजे पाहिजे तर इथे तुम्ही अँगल चिकून करा आणि आत झिरो म्हणा, इथे पण आत झिरो म्हणा. झिरो म्हणजे झिरो अँगल नव्हे, तो अँगल झिरो असूच शकत नाही ट्रँगलचा, ओ म्हणा त्याला, म्हणजे त्याचं मेजर ओ आहे. आता दोन कोण एकरूप कधी असतात, ज्यावेळी त्यांची म्हणजे कोणाचं त्या माप समान असतं. हा कोण 30 अंशाचा आहे, तो पण 30 अंशाचा आहे का, इथे एकरूप झाले. हा 30 अंशाचा, तो 40 अंशाचा, एकरूप नाहीत. म्हणजेच काय झालं बघा, इथे वन वन करस्पॉन्डन्स दिल्यानंतर या ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स, दोन करस्पॉन्डिंग साईड्स, म्हणजे ए बीला करस्पॉन्डिंग इथे पी क्यू आहेत, त्या एकरूप आहेत, बी सीला करस्पॉन्डिंग क्यू आर साईड आहे, ती एकरूप आहे, आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, म्हणजे ए बी आणि बी सीच्या मधला कोन, म्हणजे हा इथला बी,
तसाच इथला क्यू हे पण एकरूप आहेत, तर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि या टेस्टला काय म्हणतात, साइड अँगल साइड, साइड साइड अँगल साइड असं त्या टेस्टचं नाव आहे. अशा ह्या दोन टेस्ट झाल्या. आता तिसरी टेस्ट काय आहे बघा, तिसरी टेस्ट आपली अशी आहे की त्याला नाव आहे साइड 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 टेस्ट. सो व्हेरी ऑब्वियस, सेम स्टोरी, ट्रायंगल एबीसी मी घेतला आणि ट्रायंगल पीक्यूआर घेतला, ओके, वन वन करस्पॉन्डन्स आपण हा दिला एबीसी पीक्यूआर, ठीक आहे. मग आता साइड्स कशा होणार, म्हणजे आता पुन्हा इथे डायग्रॅम काढूया आपण. बघा डायग्रॅम अशी काढूया की एक ट्रायंगल, दोन ट्रायंगल काढूया आपण. सी दिस इज वन ट्रायंगल, राईट, दिस इज अनदर ट्रायंगल अँड व्हर्टायसिस ऑफ दिस ट्रायंगल्स वी विल राईट. से दिस इज ए बी सी आणि दिस इज पी क्यू आर, पी क्यू आर म्हणजेच काय झालं, ए बीला करस्पॉन्डिंग साईड पी क्यू, त्या एकरूप आहेत. बी सीला करस्पॉन्डिंग साईड क्यू आर, त्या पण एकरूप आहेत. आणि ए सीला करस्पॉन्डिंग साईड तिकडे पी आर, त्या पण एकरूप आहेत. म्हणजेच काय, दोन्ही त्रिकोणाच्या एकदा तुम्ही वन वन करस्पॉन्डन्स देणं फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. विदाउट वन वन करस्पॉन्डन्स यू कॅनॉट थिंक ऑफ दिस कॉन्ग्रुएन्सी ऑफ द ट्रायंगल, किंवा इवन पुढे सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल हा चॅप्टर शिकाल तुम्ही दहावीमध्ये, आणि आत्तासुद्धा तुम्हाला थोडीशी इंट्रोडक्शन दिलेली आहे. तर त्यावेळी वन वन करस्पॉन्डन्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इथला हा ट्रायंगल ए बी सी आहे, तिथला तो ट्रायंगल पी क्यू आर आहे. एच्या ऐवजी तुम्ही कुठला व्हर्टेक्स घेणार, पी घेणार का, तर ते तुम्हाला आधी सांगावं लागेल. मग त्या करस्पॉन्डन्सचा विचार करता ए बीला करस्पॉन्डिंग साईड कोणती, पी क्यू. मग बघा ए बी आणि पी क्यू एकरूप आहेत, मग क्यू आर इथला बी सी आणि इथला क्यू आर, मग बी सी आणि क्यू आर पण एकरूप आहेत, आणि हे ए सी आणि हे पी आर ते पण एकरूप आहेत. म्हणजेच काय झालं, करस्पॉन्डिंग साईड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणून हे दोन ट्रायंगल्स एस 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 टेस्टमुळे एकरूप आहेत. लक्षात घ्या, हे एकरूपतेच्या तीन कसोट्या झाल्या, अँगल साईड अँगल पहिली, साईड अँगल साईड दुसरी, आणि तिसरी काय झाली, साईड साईड साईड. मराठीमध्ये त्याला कोबाको म्हणतात. आता हे जे आहे ना ए एस ए म्हणजे अँगल साईड अँगल, अँगल म्हणजे कोण ना, म्हणून साईड म्हणजे बाजू, म्हणून कोबाको गृहितक असं त्याला म्हणतात, कोबाको टेस्ट. ही बाकोबा, साईड म्हणजे बाजू, अँगल आणि बाजू म्हणजेच बाकोबा, आणि ही बाबा बा टेस्ट, साईड साईड साईड. अशा तीन टेस्ट तुमच्या झाल्या. आता काय बघा, आणखी एक टेस्ट तुम्हाला करायची आहे. कुठली आहे ती, तर बघा, तर काटकोन त्रिकोण असतील. बघा, इफ इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर अँगल बी अँड अँगल क्यू आर राईट अँगल्स, हायपोटेनस आर ऑफ हायपोटेनस आर इक्वल, दॅट मीन्स ए बी आणि पी क्यू, आता इथे काय हायपोटेनस आहे ए सी. बघा ए बी आणि पी क्यू, ए बी, ए बी इज नॉट हायपोटेनस ना, दिस इज रॉंग ना, राईट अँगल्स हायपोटेनस आर इक्वल, हां सॉरी, हायपोटेनस इक्वल पाहिजेत त्यांना, आणि ए बी आणि पी क्यू इक्वल पाहिजेत. म्हणजे ही साईड जी नॉट हायपोटेनस आहे, ए बी ही हायपोटेनस नाही, पी क्यू ही हायपोटेनस नाही, त्या इक्वल पाहिजेत, आणि दोन्हींच्या हायपोटेनस इक्वल पाहिजेत. म्हणून त्याला काय म्हणतात, द प्रॉपर्टी इज कॉल्ड हायपोटेनस साईड टेस्ट, हायपोटेनस साईड टेस्ट, हायपोटेनस आणि साईड इक्वल पाहिजेत. वी विल आय विल एक्सप्लेन इट हियर, आय विल इरेज दिस फर्स्ट, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. हे सर्व तुम्ही पुन्हा रिव्ह्यू करा, ॲज आय ऑलवेज टेल यू, पॉज, रिव्ह्यू अँड देन प्रोसीड, ओके. सो नाव कमिंग टू नेक्स्ट पार्ट, दॅट इज हायपोटेनस साईड टेस्ट. त्याचं नावच आहे हायपोटेनस साईड टेस्ट, त्याच्यावरूनच कळतं आपणाला की काय एकरूप पाहिजेत दोन गोष्टी, कोणत्या दोन गोष्टी एकरूप पाहिजेत, हायपोटेनस आणि साईड. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण समजा हे घेतलं काय, काटकोन त्रिकोण घेतले दोन, समजा हा एक काटकोन त्रिकोण घेतला आणि इथे एक काटकोन त्रिकोण घेतला,
ओके आई विल नेम दीज ट्रायंगल्स से ए बी सी, दे मे नॉट बी कॉन्ग्रुएंट आहे कारण मी काही मोजून मापून काढत नाही आहे, आणि इथे पी क्यू आर. मग या त्रिकोणामध्ये आपण समजा हा वन वन करस्पॉन्डन्स दिला ए बी सी आणि पी क्यू आर, वन वन करस्पॉन्डन्स. तर मग काय झालं, इथला इथे इथे हा 90 अंशाचा कोण आहे. तुम्हाला माहिती आहे काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाच्या समोरची भुजा म्हणजे हायपोटेनस, त्यामुळे या ट्रायंगलची हायपोटेनस जी आहे ना ती ए सी आहे ना, आणि इथे पी आर आहे, त्या एकरूप पाहिजेतच आपणाला, लक्षात घ्या. आणि हायपोटेनस सोडून कुठलीही एक बाजू करस्पॉन्डिंग, हां ते सुद्धा, मग आता इथे ए बी ही साईड घेतली समजा, ही तुम्ही साईड घेतली तर त्याला करस्पॉन्डिंग इथे पी क्यू आहे. मग हे जर दोन एकरूप असतील म्हणजे ह्या दोन बाजूंची लांबी समान असेल, ए बी आणि पी क्यू यांची लेंथ समान आहे, हायपोटेनस इक्वल आहे, बघा अँगल बी अँड अँगल क्यू आर राईट अँगल्स, ते झालंच. ओके हायपोटेनस आर इक्वल, म्हणून आपण इथे बघा ए सी ही हायपोटेनस पी क्यू ह्या इक्वल आहेत, म्हणजेच त्या एकरूप आहेत. ओके अँड ए बी इज इक्वल टू पी क्यू, म्हणजे हायपोटेनस व्यतिरिक्त करस्पॉन्डिंग दोन साईड्स असणार ना, एकतर ए बी असेल किंवा बी सी असेल, मग बी सी असेल तर त्याला करस्पॉन्डिंग क्यू आर, मग ते एकरूप पाहिजेत, किंवा ए बी आणि पी क्यू एकरूप पाहिजेत. हे जे इथे लिहिलं आहे ना ए बी आणि पी क्यू एकरूप आहे, त्याच्याऐवजी असं पण असू शकतं की हायपोटेनस आर ऑफ इक्वल लेंथ आणि बी सी आणि त्याला करस्पॉन्डिंग इथली क्यू आर हे एकरूप आहेत, तरीही हायपोटेनस साईड टेस्टमुळे ते दोन त्रिकोण एकरूप होणार. म्हणजे इथे काय झालं बघा, हायपोटेनस ए सी इज इक्वल टू दुसऱ्या त्रिकोणाची हायपोटेनस पी आर, आणि अदर दॅन हायपोटेनस ज्या दोन साईड्स आहेत त्यातल्या करस्पॉन्डिंग साईड्स ए बी आणि पी क्यू इक्वल आहेत. सो बाय हायपोटेनस साईड टेस्ट, त्याला म्हणतात हायपोटेनस साईड टेस्ट, कळलं का, हायपोटेनस साईड टेस्ट. टू ट्रायंगल्स आर वॉट कॉन्ग्रुएंट, टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो दिस इज दीज आर द फोर डिफरंट टेस्ट्स, अँगल साईड अँगल, साईड अँगल साईड, साईड 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 आणि हायपोटेनस साईड टेस्ट. मराठीत यांना अनुक्रमे काय म्हणतात, साईड अँगल साईड, साईड अँगल साईड, त्याला म्हणणार बा को बा, कोन म्हणजे अँगल साईड अँगल म्हणजेच कोन बाजू कोन, म्हणून ते को बा को. साईड 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 टेस्ट म्हणजेच ती बा 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 टेस्ट, आणि ह्याला म्हणायचं कर्णभुजा, कर्ण समान लांबीचे आणि विदाऊट म्हणजे अदर दॅन कर्ण, दोन बाजू असणार ना त्यातल्या करस्पॉन्डिंग साईड्स कॉन्ग्रुएंट असतील, तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा प्रमेयानुसार एकरूप आहेत. असा हा सर्व विषय आहे. सो ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला चार टेस्ट शिकवल्या कॉन्ग्रुएन्सीच्या, प्रॉब्लेम्स नाही आपण सोडवले, पण तुम्हाला आता प्रॉब्लेम असे असणार आहेत की दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि ते एकरूप आहेत का, ते एकरूप आहेत का हे जेव्हा मला ओळखायचं आहे त्यावेळी मला ह्या टेस्ट उपयोगी पडणार आहेत. दॅट इज व्हाय वी हॅव लर्न्ड ऑल दीज टेस्ट. ओके तर आपण इथे थांबूया या लेक्चरला, वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू, हॅव अ नाईस डे.